तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आपुलकीने वागणारी माणसं भाताचे कोठार असलेला कर्जत तालुका आपली ही ओळख पुसत असतानाही शेती टिकून आहे ही ओळख टिकून राहावी याकरता तालुक्यात काही भागात दुबार शेती केली जाते तर भाजीपाला देखील पिकवला जातो पावसाळ्यानंतर शेतीला पाणी मिळावे यासाठी पाझर तलाव धरण आदींची व्यवस्था शासनाकडून तालुक्यात करण्यात आली आहे मात्र आता खुद्द शासनाकडूनच या धरणाच्या दुरुस्तीकडे कानाडोळा करत आल्याने शेतीपर्यंत धरणाचे पाणी पोहोचतच नाही त्यामुळे पिके सुकून जात असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे तर जलसंधारण विभाग थेट शासनाकडे बोट दाखवत असल्याने शेतकऱ्याने मदत मागायची कुणाकडे असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून देखील ओळखला जातो तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगर दुर्गम भाग आहे त्यामुळे येथे उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न कायम गंभीर बनतो माणसांना गुरांना पाण्यासाठी उन्हाळ्यात उन्हासोबत पाणी टंचाईच्या झळा सोसत मैलोनमेल पायपीट करावी लागते तर तिथे शेतीला पाणी कसे मिळायचे असा प्रश्न असल्याने शासनाने जलनियोजन धोरण आखत तालुक्यात पाझर तलाव धरण आदींची निर्मिती केली त्यातील एक धरण म्हणजे सालोकतर्फे वरेडी या धरणातील पाणीसाठा हा मृत अवस्थेत असला तरी त्यातील पाझरून जाणाऱ्या पाण्यावर परिसरात पिके आणि भातशेती केली जाते तर गुरांना देखील पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा उपलब्ध राहतो तर धरणातून पाईप काढत त्यातून परिसरातील जमीन ओलिताखाली आणली गेली होती मात्र गेली 3 वर्ष या धरणातून पाणी सोडण्यात आलेले नाही परिणामी परिसरातील शेतीला पाणीच मिळाले नाही त्यामुळे परिसरात होणारी शेती सुकून गेली आहे तर शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील घटले आहे तेव्हा धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे गेली पाटबंधारे पावसाळी उन्हाळी हंगामात पावसाळी हंगामात शेती केली आहे तशी उन्हाळी हंगामात ही शेती करतो आहे पावसाचं पाणी पाटबंधाऱ्याचं पाणी डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येणार या हिशेबाने त्याच्या अगोदर लागवड केली होती पण गेली 3 वर्ष सातत्याने पाटबंधारे विभाग पाणी सोडत नाही त्यामुळे माझ्या शेती आता दुरावस्था झाली वेल आता पाणी नसल्यामुळे मेलेले दिसतात वाळलेले दिसतात तर फार मोठं अशा प्रकारे फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि याशिवाय गावातील शेतकरी तरुण वर्ग पाणी शेतीला न आल्यामुळे शेतीपासून वंचित होत चाललेले आहेत ते पाटबंधाऱ्याकडे गेले 2-3 वेळा राऊंड पण मारले ते पाटबंधाऱ्यावर कारण देतात रिपेरिंग करायचे शेतकरी नाही घेत असं वरच्यावर कारणं देत थोसाचा पुरावा देत नाही आणि शेतकऱ्याला चक्रा मारण्यातच वेळ जात आहे या संदर्भात पाटबंधारे उप अभियंत्यांशी मेट्रो न्यूजच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता सालुक धरणातून पुढे पाईपद्वारे पाणी शेतीसाठी सोडले जाते मात्र पाईप फुटल्याने हे पाणी आजूबाजूच्या शेतीत शिरते त्यामुळे येथील शेतकरी ओरडतात मात्र पुढील शेतकरी हे पाण्यासाठी मागणी करतात पाईप दुरुस्तीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे निधी उपलब्ध झाल्यावर काम पूर्ण करून पाणी शेतीसाठी सोडले जाईल अशी माहिती उप अभियंत्यांनी दिली आहे गणेश पवारसह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक 9355 154 154 या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अंबरनाथ मध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भीमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस ड्रीम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचं शोरूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंग वर 5 ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राइम लोकेशन वर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भीमको नाका अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर 9021506943 मॅक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे
एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतात, ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.